पुढची बातमी नंदुरबार मधून। नंदुरबार मध्ये प्रशासनाच्या तोकड्या व्यवस्थेमुळे एकाचा बळी गेलाय। सातपुड्यातील धडगाव आणि तळोदा तालुक्यांना जोडणाऱ्या सांस सैली घाटात दरड कोसळली, त्यामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद आहे। उपचारासाठी एका महिलेला तिकडून नेलं जात होतं, मात्र रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला। महिलेच्या पोटामध्ये प्रचंड वेदना होत असल्यामुळे तिचा पती खांद्यावर महिलेला घेऊन दवाखाना गाठण्यासाठी पायीच निघाला होता, मात्र वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रस्त्यातच या महिलेचा मृत्यू झालाय। अतिदुर्गम भागात उपचारांची व्यवस्था नसल्यामुळे आरोग्य व्यवस्था कमी पडली का असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित केला जातोय। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 36 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून हतनूर धरणामधून तापी नदी पात्रात 69,888 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतोय। हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे आणि यामुळे धरणाचे 36 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आल्याची माहिती हतनूर धरणाचे शाखा अभियंता NP महाजन यांनी दिली आहे। नांदेडमध्ये सध्या पावसाचा कहर पाहायला मिळतोय। नांदेडमध्ये पडलेल्या पावसामुळे गोदावरी नदीजवळील स्मशानभूमी 3 दिवसांपासून पाण्यात असल्याने या ठिकाणी अंत्यसंस्कार बंद ठेवण्यात आले आहेत। नावघाट, रामघाट, नगीना घाट सह नदीकाठची जी मंदिरं आहेत तीही पाण्याखाली गेली आहेत। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष जोशी यांनी।